हॅलो डियर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग. आज आपण तुमच्या वर्ग समीकरणी या पाठाचा सराव संच 2.1 सोडवायला सुरुवात करणार आहोत. अतिशय सोपा सराव संच. पहा, प्रश्न पहिला आहे, पान नंबर 34 वर कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहा. वर्ग समीकरण म्हणजे काय हा भाग तुमच्या लक्षात आला असेल तर तुम्ही लिहू शकता. मी कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की वर्ग समीकरण लिहिताना फक्त दोनच अटी असणार आहेत. दोन अटी कोणत्या? तर पहिली अट ही होती की ते वर्ग समीकरण जेव्हा आपण लिहित आहे तेव्हा त्याचे जे घातांक असणार आहेत त्या सर्व पूर्ण संख्या असायला हव्यात. आणि दुसरी अट अशी होती की सर्वात मोठा घातांक हा 2 असायला हवा. ओके, वर्ग समीकरण म्हणजे काय? तर एक चलातील समीकरणात सर्व घातांक हे पूर्ण संख्या असतील आणि सर्वात मोठा घातांक हा जर 2 असेल तर त्या समीकरणाला वर्ग समीकरण असे म्हटले जाते. अशी 2 समीकरणे आपल्याला लिहायची आहेत. तुम्ही कोणतीही समीकरणे लिहू शकता. वाय स्वर्ग अधिक 8y अधिक 12 = 0. मी हे मला वाटत आहे ती समीकरण लिहिते आहे. तुम्हाला हवी ती कोणतीही समीकरणे इथे लिहू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे जे काही आपण घातांक लिहिणार आहोत ते घातांक पूर्ण संख्या असायला हव्यात आणि सर्वात मोठा घातांक 2 असायला हवा. 3, 4, 5 असे घातांक तुम्ही देऊ इथे शकत नाही. हा झाला प्रश्न पहिला. कोणतीही 2 वर्ग समीकरणे आपल्याला लिहायची होती. मी 2 लिहिली आहेत आणि असंख्य वर्ग समीकरणे आपण लिहू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हवी ती तुम्ही लिहू शकता, तुम्हाला इथे मार्क्स मिळतील. खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. ठीक आहे, प्रश्न आहे वर्ग समीकरणे कोणती. बघा, आपल्याला पहिले दिलेले वर्ग समीकरण आहे 2y = 10 - y² आता हे समीकरण आपल्याला आधी त्याच्या सामान्य रूपामध्ये लिहून घ्यावे लागेल. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे ax² + bx + c = 0. या रूपामध्ये आपल्याला हे समीकरण आधी लिहून घ्यावे लागेल. ठीक आहे, लिहा वर्ग समीकरणाचे सामान्य रूप बरोबर. या वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय असेल? y² - 2y + 10 हे याचे सामान्य रूप आहे. पहा, हा वजा वाय इकडे घेऊया आपण, म्हणजे काय होईल? तो अधिक होईल. y² हे 2y अधिक आहेत असेच आणि हे 10 अधिक आहे ते इकडे गेल्यावर वजा होतील. मग वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय आहे? तर y² + 2y + 10. आता हे वर्ग समीकरणाच्या किंवा आपण असं म्हणूया x² + bx + c = 0 या रूपात आहे. म्हणून समीकरण वर्ग समीकरण हे समीकरण वर्ग समीकरण आहे. काय आहे वर्ग समीकरण बाळांनो? तर दिलेलं जे समीकरण आहे ते सामान्य रूपात आहे. म्हणजेच ह्याचं सामान्य रूप आपण लिहून घेतलं तर काय असणार आहे? y² + 2y + 10. ते कोणत्या रूपात आहे? x² किंवा तुम्ही इथे चल y आहे म्हणून y ही म्हणू शकता. ay² + by + c = 0 या रूपात आहे. म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे असे आपण म्हणत आहोत. पुढे बघा, यातीलच प्रश्न दुसऱ्यामधील दुसरा उपप्रश्न आहे.
प्रश्न आहे y चा वर्ग बरोबर 5y वजा 10। ठीक आहे, बघा आता हे समीकरण वर्ग समीकरण आहे का? होय आहे। याचे आपण सामान्य रूप लिहूया, बघा काय होईल, y चा वर्ग वजा 5y अधिक 10। आता हे ay चा वर्ग अधिक by अधिक c या रूपात आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे असे तुम्ही म्हणणार आहात। ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न आपण पाहूया। पुढे आहे y चा वर्ग अधिक 1/y बरोबर 2। बघा y चा वर्ग अधिक 1/y अधिक 2, इथे काय होईल पहा, हा y चा वर्ग आणि हा y इथे होणार आहे अधिक 1। ठीक आहे, मग हे जनरल फॉर्मॅट मध्ये आहे का? इथे y चा तिसरा घातांक आणि आपल्याला किती हवा आहे, तर 2 हवा आहे, आपण इथे सामान्य आहे, मग हे वर्ग समीकरण आहे का? नाही, तुम्ही ते लिहिणार आहात हे वर्ग समीकरण नाही। बघा चौथा प्रश्न आहे, x वजा 2। इथे जरी असेल वर्ग समीकरण आहे, कारण तुम्ही पॉलिनॉमियल आठवत असेल सामान्य रूप लिहू शकतो एक्सचा वर्ग अधिक 0x अधिक 3, याचं कन्वर्जन आपण करू, म्हणून हे आहे। पुढचा प्रश्न बघा, हे देखील सेम असंच होणार आहे, हा m आणि हा m इथे होईल, m चा वर्ग हे अधिक 2 आणि वजा 5 अधिक वजा वजा होणार आहे, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह m चा वर्ग वजा सुद्धा आपण सामान्य रूपात कसं लिहू शकतो, तर m चा वर्ग अधिक 0m वजा 3। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो, म्हणून पाचवे उदाहरण हे देखील वर्ग समीकरण आहे। आपल्याला इथे फक्त 2 अटी सांगितल्या आहेत, अटी कोणत्या आहेत, तर ते समीकरण ज्याची घातांक आपण चेक करणार आहे तो सर्वात मोठा घातांक 2 असायला हवा, इथे 3 येतो आहे, म्हणून ते वर्ग समीकरण नाही असे आपण म्हणालो। इथे अधिक 3 येईल, सॉरी इथे 2 इकडे आल्यावर वजा होणार आहेत, बघा म्हणजे काय येईल, तर y चा वर्ग वजा 1। आता इथे वर्ग आहे म्हणून हे y चा घन आहे किंवा y चा तिसरा घातांक आहे, आणि आपल्याला घातांक हा फक्त 2 हवा आहे, हे वर्ग समीकरण नाही। पाचव्या प्रश्नापर्यंत आपण सोडवलं, सहावा प्रश्न आहे, m चा तिसरा घातांक अधिक 3m चा दुसरा घातांक वजा 2 बरोबर 3m चा तिसरा घातांक। आता इथे 3m चा तिसरा घातांक आला,
चा घातांक हा 2 असायला हवा, 2 पेक्षा मोठा आहे। देखील वर्ग समीकरण तिसरा प्रश्न घन येतोय वजा 1 y चा तिसरा घातांक येतोय। चलाचा 2 असायला येतो आहे म्हणून प्रश्न क्रमांक 3 वर्ग समीकरण नाही। प्रश्न क्रमांक 4 मध्ये देखील प्रश्न आहे पण हा x आणि हा x x चा वर्ग होईल, x चा वर्ग अधिक 3 हे उत्तर आले। हेच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो x चा वर्ग अधिक 0x अधिक 3। चौथा प्रश्न हे वर्ग समीकरण आहे, हे x चा वर्ग अधिक bx अधिक c या सामान्य रूपाशी मॅच करत आहे। अधिक 2 वजा 5 बरोबर 0, इथे हा m आणि हा m, m चा दुसरा घातांक होईल। अधिक 2 वजा 5 उत्तर येईल वजा 3, m चा वर्ग वजा 3। हेच आपण असं लिहू शकतो m अधिक 0 m वजा 3 हे वर्ग समीकरण आहे कारण हे वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी सोबत मॅच होत आहे। बघा इथे m चा तिसरा घातांक आहे, m चा घातांक 3 आहे, आपल्याला समजायला हवे की हे वर्ग करेन समीकरण जर वर्ग समीकरण असेल तर वर्ग समीकरणाचा सर्वात मोठा घातांक हा 2। इथे फळावर प्रश्न क्रमांक 1 व 2 क्रमांक 3 कडे आपण बघणार आहोत। त्याआधी हे स्क्रीनशॉट काढा, व्हिडिओ पॉज करा, व्हॉटएव्हर यू वॉन्ट टू डू आणि कॉपी करून घ्या। पहा प्रश्न क्रमांक 3 आहे सराव संच 2.1 मधील खालील समीकरणे एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या रूपात लिहा व प्रत्येकातील ए बी सी च्या किमती ठरवा। प्रश्न आपण सोडवूया। पहा यामध्ये असणारे पहिले उदाहरण आहे 2y बरोबर 10 वजा वाय चा वर्ग। बघा आता हे आपल्याला कोणत्या रूपात लिहायचं आहे तर एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी। मग आपण लिहूया समीकरणाचे सामान्य रूप। बघा या समीकरणाचे सामान्य रूप काय होणार आहे तर y चा वर्ग अधिक 2y वजा 10। ठीक आहे, हे या समीकरणाचे सामान्य रूप आहे बरोबर 0 या रूपात आपल्याला लिहायचे आहे, या बरोबर 0 आपण लिहूया। समीकरणाचे सामान्य रूप काय आले तर y चा वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0। बघा y चा वर्ग आधी आपण लिहिणार आहोत, इकडे वजा आहे, डाव्या बाजूला आल्यावर अधिक होईल, 2y आहे, तसेच इकडे हे 10 अधिक आहे, डाव्या बाजूला येतील आणि वजा होतील। y चा वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0। येथे असणाऱ्या a b आणि c या वास्तव संख्यांची किंमत आपल्याला लिहायची आहे। a ची किंमत काहीच नाही म्हणजे किती असणार आहे, 1 असणार आहे, y ची 2 आणि c ची वजा 10। ठीक आहे, अशा पद्धतीने ए बी सी या तीनही किमती आपण लिहिल्या आहेत आणि याचं कन्वर्जन आपण केलं आहे। पुढे बघा दुसरा प्रश्न पाहूया, यामधील एक्स वजा 1 बरोबर 2x अधिक 3। इथे आपण काय करणार आहोत पहा, बघा एक्स वजा 1 चा वर्ग आहे इथे। बघा एक्स वजा 1 चा वर्ग अधिक एक्स वजा 1 चा वर्ग बरोबर 2x अधिक 3 अशा पद्धतीने लिहिलं आहे। हे कशा पद्धतीने कन्वर्ट होईल पहा, एक्स चा वर्ग किती होणार आहे, तर इथे होईल एक्स चा वर्ग
बरोबर शून्य। पहा हा एक्स आहे इथे आपण सॉरी समीकरणाचे सामान्य रूप आहे बघा एक्सचा इथे वर्ग होणार आहे त्यानंतर कोणता पद येणार आहे तर दोन एक्स हे पद येणार आहे इथे वजा दोन एक्स होईल आणि इथे हे वजा एक आणि अधिक तीन हे अधिक तीन इकडे आल्यावर काय होणार आहेत तर वजा होणार आहेत आणि वजा एकचा वर्ग अधिक एक होणार आहे बरोबर अधिक एक आणि हे वजा तीन उत्तर येणार आहे वजा दोन बरोबर शून्य। हे त्याचे सामान्य रूप झाले। इथे ए बी आणि सीची किंमत आपण लिहिणार आहोत। इथे असणाऱ्या ए बी आणि सीची किंमत असणार आहे एक वजा दोन आणि वजा दोन। ठीक आहे अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक दुसरा होता। प्रश्न क्रमांक तीनमधील दुसरा उपप्रश्न तिसरा उपप्रश्न आपण सोडवणार आहोत। पहा प्रश्न आहे एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स बरोबर वजा कंसामध्ये तीन वजा एक्स। आता इथे काय होणार आहे पहा समीकरणाचे सामान्य रूप आपण लिहून घेऊया। बघा इथे एक्सचा वर्ग आहे असाच लिहिणार आहोत। हे पाच एक्स आहेत आणि हा एक्स आहे हा वजा एक्स इकडे आल्यावर काय होणार आहे तर तो अधिक होणार आहे। ठीक आहे सो इथे वजा आहे आणि हे वजा हे वजा वजा अधिक होईल या कंस होईल तीन अधिक एक्स। ठीक आहे मग हा एक्स इकडे आल्यावर वजा होणार आहे इथे उत्तर येणार आहे चार एक्स आणि इथे इथे असणारे तीन हे वजा आहे तिकडे आल्यावर अधिक होतील सो बरोबर। ठीक आहे बघा समीकरणाचे सामान्य रूप काय आले एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स बरोबर वजा तीन गुणी वजा वजा कंसात तीन वजा एक्स असं आपल्याला दिलं आहे। एक्सचा वर्ग आहे असा लिहूया इथे असणारे पाच एक्स आहेत आणि इथे असणारे एक्स आहे पण या पूर्ण कंसाच्या आधी वजाचं चिन्ह आहे मग या तीनचे वजा होतील आणि हा एक्स अधिक होईल। ठीक आहे मग हा एक्स इकडे गेल्यावर वजा होणार आहे मग इथे किती येईल पाच एक्स वजा एक्स चार एक्स येणार आहे हा वजा तीन इकडे आल्यावर अधिक तीन होणार आहे म्हणून एक्सचा वर्ग अधिक चार एक्स अधिक तीन बरोबर शून्य। ठीक आहे हे समीकरणाचे सामान्य रूप आहे। आपण एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या रूपामध्ये लिहिलं आहे। आता ए बी सी या वास्तव संख्यांच्या वास्तव संख्या आपण लिहिणार आहोत। इथे काहीच नाही म्हणजे एक असणार आहे बी वजा चार असेल आणि सीची किंमत अधिक तीन असणार आहे। पहा अशा पद्धतीने समीकरण तुम्ही एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या रूपात लिहिणार आहात जे की वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे आणि त्यानंतर तुम्ही ए बी सी या तीनही संख्यांच्या किमती तिथे लिहिणार आहात। प्रश्न क्रमांक तीनमधील तीन उपप्रश्न मी सोडवून दिले आहेत उरलेले तीन तुम्ही सोडवणार आहात। प्रश्न चौथा आपण सोडवणार आहोत। पहा तुम्हाला हे हवं असेल टेक द स्क्रीनशॉट। होल्ड ऑन इथे तुम्ही अशा पद्धतीनेही सोडवू शकता। पहा हा दोन एक्स आधी तुम्ही इकडे घ्या म्हणजे इथे होईल हा एक्स आणि ह्यातून ह्या दोन एक्समधून एक एक्स वजा इथे फोर एक्ससुद्धा तुम्ही लिहू शकता। बघा इथे एक्सचा वर्ग हे दोन एक्स इकडे घेतल्यावर याचाही वर्ग होणार आहे याच्या बाजूला तुम्ही इथे लिहिणार इथे होईल वजा चार एक्स वजा दोन बरोबर शून्य मग इथे बीच्या इथे वजा चार येणार आहे। ठीक आहे अशा पद्धतीने हा होता प्रश्न क्रमांक तीन। प्रश्न क्रमांक पाच व प्रश्न क्रमांक सहा तुम्ही घरी सोडवणार आहात। अतिशय सोपे प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक सहा तर तुम्हाला फक्त तिथे असणारे चौकडी पूर्ण करायचे आहेत। पाच एमचा वर्ग अधिक दोन एम अधिक के बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ काय आहे तर त्यांनी दिलं आहे एक मूळ काय आहे वजा सात अंश छेद पाच मग एम बरोबर वजा सा वरील ठीक आहे वजा सात अंश छेद पाच वरील समीकरणात ठेवू मग ठीक आहे मग ते मूळ तिथे तुम्ही ठेवणार आहात आणि पुढे तुम्हाला के ची किंमत मिळणार आहे। अतिशय सोपा असणारा भाग आहे।